ओक झाडाची माहिती. वंजू लॅ वर्कस कुलफॅगेसी. फुलझाडांपैकी द्विदलिकित वर्गातील एका लहान वंशाचे हे इंग्रजी नाव असून ह्यामध्ये एकूण सुचारशे जातींचा अंतर्भाव होतो. आढळणारा परिसर. त्यांचा प्रसार विशेष करून उत्तर गोलार्धातील व दक्षिणेस कोलंबिया व मलायापर्यंतच्या उंच प्रदेशातील जंगलांत आहे. भारतात हिमाली प्रदेश व आसाम ते ब्रह्मदेशापर्यंत ह्या वंशातील सुपस्तीस जाती आढळतात. सर्वच जाती वृक्ष किंवा क्षुपे झुडपे असून त्या वंजू मोरू मारा बान बंज बार्चर कारशू इ स्थानिक नावांनी भारतात ओळखल्या जातात. वर्णन. पाने साधी एकाआड एक सोपर्ण उपर्णासह दातेरी किंवा काहीशी विभागलेली पतिष्णू झडणारी किंवा सत टिकणारी फुले फार लहान एकलिंगी व एक झाडावर पुंपुष्पे अनेक व लोंबत्या कणिशावर स्त्रीपुष्पे एकएकटी किंवा दोन तीनच्या झुपक्यात फूल वंजूफळे अकॉर्न फळ कठीण कवचाची तळाशी कठीण पेल्याने छदमंडलाने वेढलेली तपकिरी पिवळी किंवा पिंगट गोलसर किंवा लंबगोल व एकबीजी असतात. काही ओक वृक्षांची पूर्ण वाढ 50 ते 100 वर्षांत होते. काही थोडे वृक्ष एकूण 1000 वर्षे जगले तरी 500 वर्षे टिकून राहिलेले अनेक वृक्ष आहेत. पांढरे व काळे ओक असे दोन प्रकार सामान्यपणे आढळतात. पांढ्या प्रकारात साल फिकट व पानांचे खंड गोलसर असून वंजूफळ वर्षभरात पिकते उलट. काळ्या जातीच्या वृक्षांची साल काळसर व पानांचे खंड टोकदार असून फळे पिकण्यास 2 वर्षे लागतात. त्यांचे लाकूड पांढ्यापेक्षा कमी टिकाऊ व स्वस्त असते. उपयोग. काही ओक सदापर्णी व काही पानझडी असून मनुष्याला त्यांचा अनेक प्रकारे उपयोग होतो. भूमध्य सामुद्रिक प्रदेशातील सदापर्णी ओक वृक्षांच्या सालीपासून गुचाचे उत्पादन करतात. काही जातींच्या सालींपासून व काहींच्या फळांपासून कातडी कमाविण्याचे द्रव्य टॅनिन मिळते. व्हालोनिया ओकच्या सालीपासून पिवळा रंग काढतात. काहींची उदा होम ओक वंजूफळे माणसे खातात तर काहींची फळे डुकरांना व हरिणांना चारतात. पूर्व आशियातील 2 जातींची पाने रेशमाच्या किड्यांचे खाद्य आहे. कीटकांच्या दंशाने पानांवर गाठी येतात. त्यात भरपूर टॅनिन असल्याने या गाठी व साल ह्यांपासून काळी शाई बनवितात. काही जातींवरच्या शल्क कीटकांपासून खवले किड्यांपासून किरमिजी रंग बनवितात. कित्येक जाती उदा तुर्की ओक व होम ओक शोभेकरिता व सावलीकरिता लावतात. बिया व कलमे लावून नवीन लागवड करतात. भारतातील ओक वृक्षांच्या जातींपासून काही महत्वाच्या शंकुमंत कॉनिफेरेलीज वृक्षांना संरक्षण मिळते. बान नावाच्या हिमाली ओक वृक्षाची फळे बलूत मूत्रल लघवी साफ करणारी व श्वासहर दम्यावर गुणकारी असून परमा व दमा आणि मुलांचे अजीर्ण जुलाब इत्यादींवर देतात. बहुतेक जातींचे लाकूड बळकट टिकाऊ काहींत कठीण तर काहींत नर्म असून जळण घर बांधणी जहाजे रेल्वे मार्ग पूल गिरण्या पिपे सजावटी सामान काठ्या इत्यादींसाठी वापरतात. झाडाची पाने. झाडाची फुले. झाडाची फळे.